मी सर्वप्रथम विनंती करतो ज्येष्ठ पत्रकार संपादक आणि दिल्लीच्या बातम्या म्हटल्यानंतर ज्यांची प्रकर्षाने आठवण होते त्या अनंत बागायतकर यांना, त्यांनी आपलं अभिवाचन सादर करावं. उपस्थित सर्व मंडळींना नमस्कार. आणि मी संपादक नाही आहे, मी पत्रकार आहे. माझ्याकडे जी जबाबदारी आहे, साहेबांचं जे भाषण, त्याचं जे अभिवाचन करायचं आहे, हे भाषण आहे नागपूर येथे केलेलं आहे. आणि 18 एप्रिल 1996 हा तो दिवस आहे. रात्री 10:50 तिथे जी एक प्रचारसभा झाली होती काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार, त्या प्रचारसभेतलं हे भाषण आहे. आता मी आणि त्याच्यापूर्वी फक्त एवढंच सांगतो, आता पत्रकार आहे त्यामुळे तेवढं सांगण्याचा अधिकार आहे, हे अतिशय प्रासंगिक असं भाषण आहे. सुधीरला मी मुद्दा म्हणलं हे मी भाषण वाचतो, अतिशय प्रासंगिक आहे, आजही आजच्या काळाला लागू पडणारं भाषण आहे. आणि हे 1996 भाषण आहे. आता भाषण सुरुवात करू आपण. साहेबांच्या पद्धतीने नाही मला बोलता येणार, मी माझ्या पद्धतीने बोलीन. विदर्भ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. स्वातंत्र्यापासून या भागातील जनतेने काँग्रेस पक्षावर मनापासून प्रेम केले आहे, काँग्रेसच्याच उमेदवारांना निवडून दिले आहे. माजी पंतप्रधान कैलासवासी इंदिरा गांधी यांच्या पाठीशी विदर्भातील जनता त्यांच्या पराभवानंतरही मजबूतीने उभी राहिली. इंदिराजींवर अलूट प्रेम इथल्या जनतेने केले आहे. त्यांच्या पक्षाचा वारसा व विचार चालवून तो पुढे नेण्याचे काम विलास मुत्तेमवार साहेब आज समर्थपणे करताहेत. त्यांना या निवडणुकीत आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि विदर्भातल्या जनतेने काँग्रेस पक्षावर किती उदंड प्रेम केले आहे हे पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध करावे अशी विनंती करण्यासाठी आज मी येथे आलो आहे. नागपूर शहर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. या शहराला ऐतिहासिक, राजकीय आणि देशाचा केंद्रबिंदू या नात्याने भौगोलिकदृष्ट्याही मोठे महत्त्वाचे स्थान आहे. इथे कंसात एवढंच म्हणो की नागपूरला 0 मैल आहे आणि तो देशाचा केंद्रबिंदू आहे, त्याचा संदर्भ साहेबांनी हा दिलेला आहे. हिंदुत्वाचा विचार ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जोपासला व वाढवला त्यांचे मुख्यालयही येथेच आहे. अर्धचड्डीवाल्यांनी धर्म आणि जातिविद्वेषाचे विष माणसा माणसांमध्ये पेरून या देशाची एकात्मता आणि अखंडता धोक्यात आणली आहे. 27 सप्टेंबर 1925 रोजी याच नागपूर शहरात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. 1930 ते सरसंघचालक राहिले आणि पुन्हा दुसऱ्यांदा 1931 ते सरसंघचालक म्हणून निवडले गेले. ते 1940 राहिले, म्हणजे जवळपास 15 डॉक्टर हेडगेवार हे संघाचे प्रमुख होते. 1920 लोकमान्य टिळक यांचे निधन झाले आणि त्यानंतर महात्मा गांधींचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने सहभाग झाला आणि हळूहळू गांधीजींचे नेतृत्व देशभर स्वीकारले जाऊ लागले. संघाची विचारसरणी महात्मा गांधींना कधीच पटली नाही आणि मान्यही झाली नाही. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी आणि काँग्रेस संघटनेने जो ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रचंड लढा दिला व संघर्ष केला त्या लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कधीही सहभाग नव्हता. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एकही संघवाला कधी लढला नाही
आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या रणांगणात उतरलाही नाही। जो संघ आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गोडवे गातो आणि त्यांनाच फक्त देशभक्त मानतो, ते स्वातंत्र्यवीर ब्रिटिशांना अंदमानच्या तुरुंगातून सोडावे व काळ्या पाण्याच्या शिक्षेतून मोकळीक मिळावी म्हणून वारंवार पत्र लिहित होते आणि माफीनामा लिहून देत होते। ज्या सावरकरांना जेलमधून सोडविण्यासाठी महात्मा गांधींनी खूप प्रयत्न केले हे सत्य जनतेला कधीही सांगितले नाही। खरा इतिहास दडवून ठेवला जातो आहे। सावरकरांच्या सुटकेसाठी महात्मा गांधी व्हॉईसरॉयला स्वतः जाऊन भेटले। इतकेच नव्हे तर मुंबईत झालेल्या काँग्रेस संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात त्यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी ठराव मांडून तो मंजूर करायला लावला आणि काकीनाडा येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातही तसा ठराव मंजूर करून घेतला। महात्मा गांधींच्या मनात सावरकरांबद्दल निश्चित काही ना काही प्रेम व सहानुभूती होती, म्हणूनच त्यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी स्वतः एवढी धडपड केली। इतकेच नव्हे तर कारागृहातून सुटका झाल्यानंतर रत्नागिरीत जेव्हा त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते तेव्हा गांधीजी आपली पत्नी कस्तुरबा यांना घेऊन रत्नागिरीला सावरकर व त्यांच्या पत्नीला भेटायला आणि दोघांच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेले। गांधींचे मन किती उदार आणि मोठे होते हे संघवाले कधीही आपल्याला सांगत नाहीत, पण खरा इतिहास संघवाल्यांना दडवता येणार नाही। त्यांनी कितीही प्रयत्न करू द्याच सत्य हे कधीतरी ढळढळीतपणे जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही। ज्या नागपूर शहरात संघाची स्थापना झाली त्या संघ विचारधारेला नागपूरकर जनतेने कधीच उचलून धरले नाही। संघाच्या शाखा देशभर विस्तारल्या असतील पण नागपूर व विदर्भातल्या जनतेने कायम काँग्रेस पक्षाची विचारधारा उचलून धरली आणि काँग्रेसचा उमेदवार विजयी केला हे कशाचे लक्षण मानायचे। संघाची विचारधारा पुढे नेण्यासाठी 1951 श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली। या जनसंघाच्या पुढे भाजपा झाला। आपली विचारधारा वाढवण्यासाठी व वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या आणि स्वभावाच्या माणसांना जाती धर्माचे काम करता यावे म्हणून संघानेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा अनेक संघटना स्थापन केल्या। या सर्वांचे एकच उद्दिष्ट हिंदू धर्माचे संघटन। धर्म एक असला तरी राष्ट्र एक राहू शकते हे खरे नाही। जगातील अनेक देशांची फाळणी एक धर्म असतानाही झालेली आहे। त्यामुळे संघ भाजपने नुसता हिंदू हिंदू असा धोशा लावला तर भारतातील इतर धर्माची लोक वेगवेगळा देश मागितल्याशिवाय राहणार नाहीत। आपल्याला देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवायची आहे, राष्ट्राची शकले होऊ द्यायची नाहीत, म्हणून भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे। आज जो संघ आणि भाजप समान नागरी कायद्याची मागणी करून तिचा आग्रह धरतो, या कायद्याला विरोध करणारी मुलाखत 1972 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांनी दिली होती आणि ती संघाचेच मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्ये प्रसिद्ध झाली होती। हे भाजपच्या नेत्यांना आज आठवत नाही का? या मुलाखतीत गोळवलकर गुरुजी म्हणाले होते की समान नागरी कायदा करून समानता आणण्याचा अट्टाहास चुकीचा आहे। आता थोडं सावकाश वाचतो। समान नागरी कायदा करून समानता आणण्याचा अट्टाहास चुकीचा आहे। विविधता हे भारताचे वैशिष्ट्य आहे। विविधतेबरोबर संवादित्व असावे। समानता असण्याची गरज नाही। पाश्चात्य देशात राष्ट्रवादाबरोबर समान कायदे झाले असले तरी पाश्चात्य देशाची संस्कृती ही फार थोड्या वर्षांची आहे, आपली प्राचीन आहे। पाश्चात्य संस्कृती काल नव्हती, आज आहे, उद्या असणारही नाही, म्हणून तिचे उदाहरण समोर ठेवून आपण समग्र कायद्यांचा आग्रह धरू नये। हे कोटेशनमध्ये आहे गुरुजींच्या, त्यांनी साहेबांनी शब्दशः त्याचा संदर्भ दिलेला आहे।
गोळवलकर गुरुजींचा हा युक्तिवाद कमालीचा फसवा व धादांत खोटारडा आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, एक धर्म एक ध्वज एक भाषा यांचा पुरस्कार करणार आणि दुसरीकडे कायदा मात्र समान असू नये असे सांगणार, यातली विसंगती ही भारतीय संस्कृतीच्या विविधतेचे लक्षण आहे की गुरुजींच्या एकंदर विचारसरणीचा तो अविभाज्य भाग आहे? याचे उत्तर कोण देणार आणि कधी देणार? काँग्रेसने मुस्लिम जातीयवादाला खतपाणी घातले असा आरोप भाजपवाले करतात. मग मुसलमानांनी अलगतेने राहावे, त्यांनी स्वतःचे स्वतंत्र वैशिष्ट्य ठेवावे, त्यांचा नागरी कायदा वेगळा असावा ही गोळवलकरांची भूमिका जातीयवादाला खतपाणी घालणारी नाही का? भारतीय राज्यघटनेला तर संघाने सुरुवातीपासूनच विरोध केला. आपली राज्यघटना ही गुरुजींना अनेक देशातल्या घटनांची गोधडी वाटते आणि हिंदू कोड हे ही अन्य देशातल्या कायद्यांचे बाड वाटते. मग राज्यघटना कशी असावी हे गोळवलकर गुरुजींनी का सांगितले नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य होते आणि अस्पृश्य माणूस राज्यघटनेचा मसुदा बनवण्याच्या समितीचा अध्यक्ष होता हे गोळवलकर गुरुजींचे खरे दुखणे आहे काय? कारण गुरुजींचा एकंदरीत दृष्टिकोन हा सामाजिक परिवर्तनाच्या विरुद्ध आहे. गुरुजींच्या विचारांची होळी करायला आज आम्ही तयार आहोत असे म्हणण्याचे धाडस संघ आणि भाजपवाले दाखवणार आहेत का? हा आज माझा त्यांना सवाल आहे. गुरुजींनी 1972 घेतलेली भूमिका चुकीची होती असे म्हणण्याचे धाडस आजचे सरसंघचालक राजेंद्र सिंहजी दाखवणार आहेत का? भाजपचे कायमच खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे राहिले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची चूक मतदारांकडून कदापिही होता कामा नये. आज भाजपकडून रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारांना पैसा निवडणुकीसाठी पुरविला जात आहे, यामागचे षड्यंत्र तुम्ही समजून घ्या. रिपब्लिकन पक्षाची व मुस्लिमांची मते परंपरेने काँग्रेस पक्षाला मिळत आली आहेत, या मतांची विभागणी व्हावी. मुस्लिमांनी रिपब्लिकन पक्षाला मते दिली की काँग्रेसची मते कमी होतील हा भाजपचा डाव आहे. दलित आणि मुस्लिम ही काँग्रेसची व्होट बँक आहेत, तीच फोडायची असा डाव भाजपने टाकला आहे. यासाठी कोट्यवधींचा निधी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना भाजपकडून पुरविला जात आहे. त्यांचा हा कावा ओळखून त्याला मुठमाती देण्याचे काम मतदारांनी केले पाहिजे. देशाला सुस्थिर सरकार फक्त काँग्रेस पक्षच देऊ शकतो. इतकेच नव्हे तर देशाची एकता आणि अखंडता टिकवण्याचे कामही काँग्रेस पक्षच करू शकतो, त्यामुळे काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर येणे अत्यंत गरजेचे आहे. हे साहेबांचं भाषण आहे. पुढे त्यांनी फक्त एक चंद्रपूरच्या 20 प्रकल्पाचा उल्लेख केला आहे, तो थोडक्यात मी आपल्यापुढे मांडतो. चंद्रपूरचा विद्युत प्रकल्प 9,000 कोटींचा आहे. येथे जी हजारो मेगावॅट वीज निर्माण होणार आहे तिच्या खरेदीचा निर्णय राज्य सरकार घेत नाही, यात कुणाचे इंटरेस्ट आहेत हे एकदा तपासले पाहिजे. औद्योगिकरणाची वासलात कशी लावतो याचे दर्शन भाजपवाल्यांनी आपल्याला घडविले आहे, तेव्हा या निवडणुकीत त्यांना आपल्या दाराशी उभे करू नका. कापूस पिकवणारा कास्तकार तर त्यांनी उद्ध्वस्त केला आहे. नागपूरच्या इतिहास प्रसिद्ध तिरंगा चौकात आज इतक्या रात्री ही सभा होते आहे. त्या तिरंग्याची शपथ घेऊन तुम्ही घरी जा आणि जाताना एकच निर्धार करा की देशाची अखंडता तोडणाऱ्या भाजपला आम्ही कधीच मतदान करणार नाही. तुमची ही शपथ हा व निर्धारच देश अखंड ठेवेल. भाषण समाप्त. कार्यक्रमाची जी काही रचना आहे त्यानुसार साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. साहेब, हे तुमचं भाषण आहे आणि आत्ता सध्या देशामध्ये जी काही परिस्थिती आहे ही आपण सर्वजण अनुभवत आहोत. ज्या पद्धतीने देशामध्ये जे नॅरेटिव्ह चेंज केलं जातं आहे, तर या पुढच्या 5 किंवा 10 वर्षामध्ये तुम्हाला भारत हा कसा दिसतो याच्यावर जर तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन केलं तर बरं होईल, हा माझा प्रश्न आहे. जे काही सध्या चालले ते फायद्याच्या नंतर एक शिस्ती अशी अखूल योजनाबद्ध अशा धोरणाची
उभारणी करून त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मला सगळ्यात त्याच्यामध्ये चिंता जी असते ती शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या संबंधीची. शैक्षणिक अभ्यासक्रम त्या अभ्यासक्रमामध्ये प्रचंड वजन करून त्याच्यातून काहीतरी वेगळा वाद मनावर विचार निवडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झाला आहे. आणि तो जर निवडण्यात येत झालं तर सुद्धा एक ऋषी फिजीस एका वेगळ्या विचाराची तयारी होईल. आणि मगाच्या भाषणामध्ये या घटकांच्या हिताच्यासाठी एक संघत्वाची गरज आहे हे जे मी सांगितलं तो समन्वर्ग हा उद्ध्वस्त करणं दुर्बल करणं हे त्याच्यामागचं सूत्र आहे. आणि त्याच्यासाठी जे कोणी जाणकार असतील त्यांनी याचा जे काही हल्ली सांगितलं असं त्याच्या प्रत्येक गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. कालच राज्यसभेमध्ये एक भारतीय जनता पार्टीचे सदस्य बोलले आणि त्यांनी सांगितलं की राम मंदिराच्या संदर्भात जे काही करायचं होतं वाघरी मस्जिदचं ते काम झालं आणि आता आम्हाला आणखी दोन गोष्टी करायच्या आणि त्या गोष्टी करण्याच्यासाठी आता सगळ्यांनी सामूहिक शक्ती प्रदान लावली पाहिजे. याचा अर्थ स्वच्छ की पुन्हा त्या एका वाघरी मस्जिदच्यामुळं सर्व देशामध्ये एक प्रकारचे जातीय दंगे झाले, मनुष्यहानी झाली. मुंबईसारख्या शहरामध्ये अक्षरशः मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले. तेच चित्र अन्य काही कारणाच्या निमित्तानं पुन्हा तयार करावं आणि माणसा माणसामध्ये अंतर वाढवावं हे देशापाशी अक्षर सूत्र आहे. आणि ही एक प्रकारची स्थिती आहे. त्या स्थितीला सामोरं जाण्याच्यासाठी सगळ्यांना एकसंगत टिकव